लाँग विकेंडमुळे मुंबईकरांची टूर निघाली आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनपर्यंत लाँग विकेंड आहे आणि नागरिकांना मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटन स्थळांकडे धाव घेताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या त्याचबरोबर रिसॉर्टचे देखील मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू आहे. मात्र यामुळे मुंबईहून पर्यटनस्थळी जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरामध्ये देखील चांगलीच वाढ झाली आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे बुकिंगही फुल झाले आहेत. तर 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान देशभरातील विमान तिकीट मागणीमध्ये 40 ते 50% वाढ दिसून येते आणि त्यामुळे तिकीट दरामध्ये 25 ते 30% वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.